महाड मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र गायकवाड यांनी आज निजामपूर शहरात रॅली काढून बाजारपेठेतील दुकानदार यांची भेट घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकी तिरंगी होत चालली आहे यात मात्र शंका नाही. माझ्यासोबत मनसेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र गायकवाड आपल्यासोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत आज प्रचाराची रॅली काढत प्रत्येक निजामपूर बाजारपेठेतील दुकानदाराचा आशीर्वाद आणि आपल्याला मतदान करा असे आव्हान ते यांनी यावेळी केले आहे. ते एकंदरीत आपण प्रचाराची रॅली आज काढत आहात, काय एकंदरीत लोकांचा प्रतिसाद भेटतो? प्रतिसाद खूप चांगला आहे आणि आम्ही जो प्रचार करतो आहे तो घर टू घर करतो आहे आणि लोकांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्याच्यामुळे आम्ही जिंकून एवढी आमची ही आहे अपेक्षा. काय एकंदरीत प्रचाराचे मुद्दे असतील तुमच्या? प्रचाराच्या मुद्दे स्थानिक जे काय उमेदवार आहेत ज्यांनी आमदारकी घेतलेली आहे माझी आणि आजी यांनी कुठल्याही प्रकारचं ठोस काम काय केलेलं दिसत नाही आणि जनता त्यांच्यावरती नाराज आहे हे दिसतंय. लोकांनी तुम्हाला निवडून का द्यावं? आम्ही आमच्याकडे प्रोजेक्ट आहेत, आम्हाला ह्या भागामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून आम्ही लोकांपुढे प्रोजेक्ट ठेवलेला आहे. आपण पाहिलात की हे होते मनसेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र गायकवाड. त्यांनी आपलं स्पष्ट मत सांगितलं आहे की या मतदारसंघात नवीन काहीतरी करण्याची गरज आहे, त्यासाठी लोकांनी मला निवडून द्यावं. 24 तास महाराष्ट्र पासचे आजेश नाडकर, माणगाव. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा.